पोळा झाला की सणावारांना सुरुवात होते. गणपती बाप्पांचं आगमन होत. गणपती बाप्पा मोरया. आज संपूर्ण भारतामध्ये ज्येष्ठा गौरींचं आगमन झालेलं आहे, परंतु 2 दिवस अगोदर गणपती बाप्पा जे गौरींचे द्वितीय पुत्र आहेत त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि वेगवेगळे देखावे वेगवेगळ्या जागेवर पाहण्यात आलेले आहेत. परंतु इथं आपण पाहू शकता की जंगल वृक्षतोड ही वाचवण्याकरता आणि जंगलामधचं जंगल जे जनावरांचं घर आहे, प्राण्यांचं घर आहे, ते प्राणीसुद्धा इथे दाबवण्यात आलेले आहे. धबधबा असा नैसर्गिक जो एक देखावा असतो तो इथे उभारण्यात आलेला आहे या मंडळाकडून. आणि खरोखर अप्रतिम असं सौंदर्य, जर का हे सुरक्षित तरच आपण सुरक्षित. आणि गणपती बाप्पाचं तर काही म्हणण्यासारखं आहेच नाही. परत एक वेळा हेच म्हणूया, गणपती बाप्पा मोरया. कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा. आणि लगेचच ज्येष्ठा गौरी देखील सोन पावलांनी आपल्या घरी येत असतात. महाराष्ट्रात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गौरींचं आगमन होतं. विदर्भात सायंकाळी गौरीचं आगमन होतं. घरोघरी आपापल्या पद्धतीने गौरींसाठी सजावट केली जाते, परंतु काही सजावट इतरांपेक्षा आगळी वेगळी ठरते. तशीच सजावट बुलढाणा जिल्ह्यातील चिखली आणि शेगाव येथे करण्यात आली आहे. चिखली येथे गौरींना चक्क ट्रॅक्टरवर विराजमान करण्यात आले, तर शेगावी कोरोना आजारात अनेकांची शारीरिक परिस्थिती खालावली, म्हणून रोजच्या आहारात कडधान्य खावे आणि योगा व व्यायाम करावा असा संदेश देखाव्यातून दिसून येतो. तर शेगावच्या रेणुका सूर्यवंशी यांनी केरळच्या वरदलक्ष्मी रूपी महालक्ष्मी स्थापन करून भाविकांना केरळच्या वरदलक्ष्मींचे दर्शन घडवून आणले. तर अनेक ठिकाणी साध्या पद्धतीने पूजा अर्चना दिसली. मात्र गौरींचा द्वितीय पुत्र गणपतीचे आगमन निसर्गरम्य अशा हिरवळ पहाड पट्टीच्या जंगलाचा देखावा बनवून, त्यात जंगलातील प्राणी आणि धबधबा बनवून जंगल बचाओ जंगल बढाओ या माध्यमातून निसर्गाचा समतोल राखावा हा संदेश मिळतो. आधुनिक पद्धतीने किंवा आपण कुठतरी कुठं बैल दिसत नाही, कुठं जनावरं दिसत नाही, सर्व आता ट्रॅक्टरच्या भरोशावर आलेली आहे शेती. त्या हिशोबानं असं वाटलं की आता आपण गौराईलासुद्धा आपण ट्रॅक्टरमध्येच घेऊन यायचं ठरवलं. त्या हिशोबानं आम्ही तो एक प्रयत्न केला. सामान्य जनतेला हीच एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे आणि त्या आरोग्याला आपण जपलं पाहिजे. आपण हेल्दी फूड खाल्ले पाहिजे, म्हणजे की मस्त खा आणि स्वस्त राहा. हा सुद्धा संदेश आम्ही या महालक्ष्मीच्या औचित्याने देत आहोत जनते. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव.